भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या भाषणावेळी त्यांच्या आईला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. नगर राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी आपल्या वडिलांच्या जीवन प्रवास आणि कुटुंबाबाबत भावनिक भाषण केलं. आणि यावेळी हे भाषण करीत असताना अक्षय कर्डिले यांची आई अलका कर्डिले यांना रडू कोसळल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.